विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मग मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालं ते यंदा कुणाचं सरकार येणार अर्थात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अजून जागा वाटप तेवढी क्लिअर झालेली नाही आहे ये पण येत्या एक दोन दिवसात सगळ्यांच्या यादा देखील बाहेर पडतील फॉर्म्युले देखील समोर येतील पण पुण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्यासाठी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुण्यातून पुणे शहरातून हे आठ आमदार कोण असणार आहेत कोणत्या पक्षाचे असतील आणि पुन्हा एकदा काँग्रेस इथे कमबॅक करू शकतं का का भाजप जे आत्तापर्यंत भाजपनं स्थान राखलेलं आहे ते अबाधित राखू शकतं का आणि ज्या पक्षात फूट पडल्यांमुळं जे दोन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या येऊ घातलेल्या चार नवीन पक्षांच्या वाट्याला काय येणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत स्पेशली पुणे शहराच्या आठ मतदारसंघांच्या माध्यमातून आणि अर्थात यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी आलेले सा आहेत हिंदुस्तान टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभय खैरनार खैरनार सर आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत मुळात म्हणजे आपण म्हणतो ना की बिगुल विधानसभेचं बिगुल वाजलं आणि चर्चा सुरू झाली की अरे इथे कसब्यात काय होणार वडगाव शिरीत काय होणार मग कोथरूडमध्ये पुन्हा नवीन काही समीकरणं जुळतायत का म्हणजे जो तो आपापल्या मतदारसंघाचा विचार करतो अर्थात पुण्याची जर आत्ता आपण परिस्थिती पाहिली तर जे काही आठ मतदारसंघ आहेत त्यातले जे पाच मतदारसंघ आहेत ते आता भाजपकडे आहेत म्हणजे आपण माहितीचा विचार केला तर राष्ट्रवादी गटात म्हणजे अजित पवार गटाकडे दोन आहेत आणि काँग्रेसकडे आहेत पण परिस्थिती आत्ता अशी आहे की जागा वाटपाच्या वेळी मात्र एकमेकांमध्ये इकडे फार मोठी म्हणतो ना आपण एक युद्धाची वेळ आलेली आहे जशी अशी परिस्थिती आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये देखील याच्यापेक्षा काही वेगळं वातावरण दिसत नाहीये तर मला पहिल्यांदा तुमच्याकडे हे जाणून घ्यायचंय की यंदा नेमकं कुणाच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात महाविकास आघाडीचं आपण बोलत आपण माहिती मिळू पुण्यातल्या आठ जागांपैकी आजचं जर चित्र म्हटलं तर महाविकास आघाडी महायुती असं केलं तर सात जागा महायुतीकडे आणि एक कसब्याची ती पोटनिवडणुकीत आलेली जागा काँग्रेसकडे बरोबर नाही तर पूर्वी आठही जागा आजच्या हिशोबाने म्हटलं तर महायुतीकडे होत बरोबर गा गा तर निश्चित आठपैकी बदलतं होणार आहे कारण चौदाला आपण बघितलं पूर्ण आठ होत्या नंतर सहा झाल्या आणि ह्यावेळेस जे या पद्धतीचं वातावरण आहे त्यात बरेचसं चेंज होण्याची शक्यता वाटते पण आता महाविकास आघाडीकडे जर म्हटलं तर साधारणतः राष्ट्रवादी पूर्वी कारण सीट वाटप करताना पूर्वीचं सिटिंग सीट बघतो तर राष्ट्रवादीच्या दृष्टीने जरी फूट झाली शरद पवार पक्ष काय म्हणणार की हडपसरची जागा ही आमची मूळची त्यानंतर वडगाव शहरीची जागा मूळची त्यामुळे महाविकास आघाडीत त्या दोन जागा ते मागतील तिसरी जागा खडक वाजतेच त्यांची निसटती गेली ती अगदी दोन हजार मतांनी गेली होती त्यामुळे खडक वाचल्या जागा ही राष्ट्रवादीकडे राहण्याची दाट शक्यता राहणारच तिथे इच्छुक बाकीच्या पक्षाचे पण नाही आहेत so चौथी जागा काँग्रेसमुळे जर म्हटलं आपण तर काँग्रेसमुळे शिवाजीनगर काँग्रेसकडे राहणार त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट काँग्रेसमध्ये राहणार ह्या दोन जागा काँग्रेसच्या सिटिंग सिटी त्यामुळे कसब्याचं त्यांचा नॅशनल नेम आहे आणि नंतर कोथरूडमध्ये साधारणतः एक शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक शिवसेनेची जागा दिली जाऊ शकते साधारणतः आत्ता प्राथमिक स्वरूप तरी असं दिसतं नाही पर्वतीमध्ये सध्या तशी राष्ट्रवादीची जागा आहे ती मागच्या वेळेस ते लढले होते आणि कुठलाही पक्ष ही जागा सहजासहजी सोडत नाही पण प पर्वतीत काँग्रेसचे जे उमेदवार इच्छुक आबा बागुल थोडी प्रतिष्ठा आहे वय पण झाले त्यांना त्यामुळे शेवटचा चान्स आहे त्यामुळे त्यांनी मागणी केली की स्ट्रॉंग की ह्यावेळेस ते आम्हाला द्यावं कारण पूर्वी त्यांची पारंपरिक जागा ही काँग्रेसची राष्ट्रवादीकडे आली बरोबर त्यामुळे पर्वतीत त्यांनी क्लेम केलेला आहे पण राष्ट्रवादी सोडेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे एका व्यक्तीसाठी शक्यतो अशी जागा सुटत नाही एक तर त्यातला मार्ग असा आहे की बाकी ठिकाणी जसं तसं तुम्ही आमच्या चिन्हावर लढा असं कॉम्प्रोमाइज होऊ शकतं पण हे सगळं जरतरच्या गोष्टी नक्कीच म्हणजे जसं आता तुम्ही मग अशी म्हणाल की आपण पाहिलं दोन हजार चौदापासून पासून आतापर्यंत भाजपने एकेकाळी आटीच्या आटी घेतल्या नंतर सहावर आले ते कसब्याची गेली मग पाचवर आले म्हणजे ते थोडक्यात भाजपचं आले का कमी कमी होत आलेला आणि शिवसेना जर आत्ता आपण पाहिलं दोन्ही शिवसेनेचा मी विचार केला तर पुण्यात ती कुठंच नाही म्हणजे परिस्थिती इतकी आता वाईट आहे एकी काय शिवसेना आहे म्हणजे तसं बाळासाहेब ठाकरेंचे बरोबर म्हणजे मामाचं गाव त्यांचं हे त्यांचं असल्यामुळे परत त्यांचं मुंबईनंतर शिवसेना तशी पुण्यात होती ते कार्यकर्ते जुने खूप होते एकेकाळी म्हणजे शिवसेनेचे दोन आमदार पुण्यात होते बरोबर म्हणजे भाजपच्या जोडीने त्यांचं संख्याबळ पण होत महापालिकेत चांगले पण ते डिक्लाइन होत गेले एक तर ते भाजप युती केल्यामुळे त्यांनी बरस त्यांना कट करत गेले कट म्हणजे तुम्ही पाहाल तर आता इथे त्यांना पुणे शहरात दोन हजार ला एकही जागा लढूनच दिली नाही भाजपने हा त्याला एक कारण काय होतं की जेव्हा तुमचे अलायन्स होते म्हणजे जेव्हा जेव्हा तुमची कुठल्याही पक्षासोबत युती असते किंवा काय तर तुमचं ते तिथेच निम्म बंधन येतं कारण तुमच्या बाकीच्या ठिकाणी सत्ता नसेल किंवा तुमचा उमेदवार नसेल तर तिथे तुमचा पक्ष विस्तार होत नाही इलेक्शन लढलं की तिथे कार्यकर्ते भेटतात हे वाटतात त्यामुळे तुम्ही कधी त्या जागांवर जागाच असतात शिवसेनेने पर्वतीत म्हणा किंवा इतर ठिकाणी जर कधी उमेदवारच दिला नसेल तर तिथे कार्यकर्ते नवीन तयार ते जाळं तयार होत नाही त्यामुळे ते लिमिटेड म्हणजे कोथरूड मध्ये शिवसेना राहिली आणि हडपसर मध्ये राहिले अशा शहरात तर बरोबर आहे म्हणजे मुळात आता दोन्ही शिवसेनेना इथे कोणत्याही परिस्थितीत पुण्यात कमबॅक करण्यासाठी निश्चितच ते प्रयत्न करणार मुळात मुळची जी शिवसेना आहे तिचं एकेकाळी मुळात या पुण्यामध्ये प्राबल्य हो होतच आणि चंद्रकांत शिवरकर सॉरी इथे जर आपण पाहिलं तर शशिकांत सुतार कोथरूडला होते इव्हन महादेव बाबर हे देखील आमदार होते चंद्रकांत मोकाटे देखील होते पण हळूहळू ती अगदी आणि महानगरपालिकेत सुद्धा आपण बघितलं तर अगदी वन सिंगल डिजिटवर त्यांचे नगरसेवक आहे तर ही परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत जशी झाली तशीच इतर पक्षांच्या पण बाबतीत होऊ शकते का भविष्यात कदाचित का असं काही घडू शकतं असं तुम्हाला वाटतं साधारणत जागा वाटप जसं होतं ना त्या पद्धतीने स्वाभाविक होतं जर आता समजा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये जसं सीट सेविंग झालेलं आहे जिथे जिथे त्यांचे उमेदवार तिथे त्यांच्या पक्षाचे स्ट्रॉंग दिसत बेस दिसतो केडर दिसत तर जिथे नाही तिथे नाही हडपसर मध्ये काँग्रेसला तसं म्हटलं तर आज तुम्हाला चेहराही समोर येत नाहीत शिवसेना चौदाला पण लढले एकोणीस ला पण ते पडले पण तरी देखील कारण असं असतं ना की लोकांना मोह कधी सुटत नाही हो। त्यामुळे ते असतात नक्की आता आपण एक एक मतदारसंघाचा जर आता आपण विचार केला उदाहरण कसबा आपण याच्याकडे जाऊ अर्थात भाजपच्या अत्यंत जिवारी लागलेला पराभव तो म्हणजे पोटनिवडणुकीतला आणि एक तर म लोकसभेला भले त्यांनी तिथे कमबॅक केलं असतं तरी लोकसभा आणि विधानसभा ही दोन्ही मैदानं वेगळी आहेत आता त्या ठिकाणी जरी भाजपचे उमेदवार आलं म्हणजे मुलीधर मोहलांना तिथे लीड मिळालं असलं आणि रवींद्र दंगेकरांना त्यांच्याच प्रयोगामध्ये जे तिथून नगरसेवक येतात तिथे त्यांना लीडच मिळालं इतकी जर परिस्थिती असेल तर आत्ता कसब्यामध्ये टफ फाईट होऊ शकते का आणि काय वाटते की कोणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एक तर काँग्रेस म्हणून एक दोन एक काय जे ते प्रेशर आणायचं एक तंत्र असतं राजकारणात त्यामुळे सिटिंग उमेदवाराला जाणं हे स्वाभाविक आहे धंगी करत असा शहर आहे त्यामुळे काँग्रेसकडून नव्वद टक्के शक्यता येते पण ज्या प्रकारे मुस्लिमांनी लोकसभेत मतदान केलं महाविकास आघाडीला त्यामुळे मुस्लिम समाजाकडून मागणी होती की आम्हाला एकतरी मतदारसंघ किंवा पुणे जिल्ह्यात एक तर सीट कुठे त्यांना कसब्यात योग्य वाटते कसबा किंवा तिकडे हडपसर कोंडव्या मध्ये थोडी संख्या जास्त आहे त्यामुळे त्यामुळे तिथे एक मागणी होते आणि काँग्रेसचे काही पद्धत धंगेकरांनी त्यांचे राजकीय याच्यात हे केलं जरी ते काँग्रेसमध्ये असले तरी ते वैयक्तिक त्यांनी प्रमोट केलं म्हणजे पक्षापेक्षा पक्षा व्यक्ती म्हणून त्यामुळे पक्षाच्या किड म्हणून त्यांना थोडं अपोज होतोय बरोबर त्यामुळे पक्षाकडून मुस्लिम उमेदवाराला हो द्यावी अशी मागणी होते पण शेवटी पक्ष विचार करताना वरिष्ठ इलेक्टिव्ह मेरिट हे बघितलं तर धंगेकर हाच काँग्रेसचा राहील आता भाजपकडून साधारणतः कोण येईल असं एक मध्ये ब्राह्मण समाजाने मागणी केली पण भाजप त्याला कितपत साथ देईल शक्यताच वाटते कारण पूर्वी पुण्यातून उमेदवार राहायचं ब्राह्मण दिला जायचं कारण महाराष्ट्रात दोन तीन ठिकाणच असे होते की जिथे ब्राह्मीण समाज जर गणित पाहिले तर अण्णा जोशी असतील गिरीश बापट असतील मुक्ता टिळक असतील लेले असतील अशी बरीच जण आपण पण गिरीश बापट वगैरे हे नाव हे समाजाच्या बाहेरचे होते त्यांच्याकडे असं लेबल लावताय जर कोणी लावायचा प्रयत्न करत ते जार� पक्षविरत राहिले पण साधारणतः एक आता जी तयारी दिसते त्यामुळे तरी रासने हेच तिथे असते म्हणजे जी ट्रॅडिशनल बाय इलेक्शनला झाली तशीच शक्यता दिसते दुसरं कोणी स्ट्रॉंग उमेदवार आहे तसं दिसत नाही नक्कीच पण इथे काँग्रेसकडून सुद्धा जर आता आपण पाहिलं तर केवळ रवींद्र हंगेकरांचंच नाव चर्चेत येतं हे जरी खरं असलं तरी अंतर्गत विरोध पण खूप आहे म्हणजे कमल व्यवहारे ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा म्हणजे पहिल्या पुण्याच्या महापौर त्यांना सुद्धा इच्छा आहे की मला तिथे निवडणूक लढायची बाळासाहेब दाबेकर ज्यांनी कसब्यामध्ये दावाच केला होता पोटनिवडणुकीला के की माझं तिथे आहे सो ही कुठे ना कुठे तरी अशी एक अंतर्गत बंडाळी होऊ शकते आणि कदाचित पुन्हा एकदा ते बंड थंड केलं जाऊ शकत हा ते साधारणतः तसंच होईल की शेवटी प्रत्येक कुठलंही इलेक्शन असते तर इच्छुक अनेक असतात पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघतो बाकी सगळं त्याप्रमाणे तिकीट ही ट्रॅडिशनल होईल पण हे लोक पूर्वीच्या बाय इलेक्शन सारखे इलेक्शन होईल का निश्चित होणार नाही कारण त्यावेळेस असं झालं होतं एकच इलेक्शन होते त्यामुळे राज्यातले वगैरे सगळे ती हाय इंटरेस्ट झाले होती त्यामुळे वोटरचं सुद्धा डिव्हायडेशन झालं होतं आता कसं की कसब्याच म्हणजे जरी आज आपण पुण्यातले माध्यम म्हटले विधानसभा तर आपल्या दृष्टीने आठ किंवा महाराष्ट्र सगळं काय असेल त्यात एक कसबा असतं बरोबर त्यामुळे तेवढं येणार नाही वोटर्स सुद्धा त्यांच्या वैयक्तिक बरोबर निश्चित म्हणजे त्यावेळी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होत आता तसं राहणार नाही आता सॉर्ट आऊट झालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पण हे निश्चित भाजपच्या दृष्टीकोनातून मात्र ते अत्यंत जिव्हाळ्याचा जिव्हा आणि जिव्हारी लागलेला त्यामुळे कसब्यावर परत कब्जा मिळवणं हे भाजपच्या दृष्टीने नक्कीच महत्व आता आपण थोडस पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात तो म्हणजे कोथरूड खरं म्हणजे कोल्हापूरचं पार्सल कोल्हापुरात पाठवा वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या त्यावेळी मेधा कुलकर्णींना साईडलाईन केलं गे गेलं चंद्रकांत पाटलांनी तिथे बसवलं गेलं आणि त्यांना निवडूनही आणलं भाजपनी नंतर मग पुढे ही पालकमंत्री आणि आत्ता एक चांगला त्यांनी इथे आपला होल्ड पण केला पण जर आत्ता आपण पाहिलं तर तसं भाजपकडून दुसरं नाव त्यांच्यावर तर आत्तापर्यंत तरी तिथे काही असं जाणवत नाही म्हणजे भले आत्ता मध्ये अर्ज भरताना किंवा मध्ये एक पॅटर्न भाजपने लिफाफा पॅटर्न राबवला त्यात बरीच जणांची नावं देखील पुढे अमोल वगैरे ही नाव आली पण म्हणून काही भाजप मधून त्यांच्या नावाला विरोध आहे असं काही दिसत नाही म्हणजे कदाचित चंद्रकांत नाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी येऊ शकेल पण आणखी असं काही वाटतंय का तुम्हाला की त्यात काही चेंज होऊ शकतो शक्यता कमी तसं आज जर म्हटलं की पुण्यातली जरी तिकीट अनाऊन्स झाली नसेल तर पुण्यातली जर जागा अनाऊन्स झाली तर कोणी सारखी चंद्रकांत पाटील हे सेट फिक्स आहे कारण सिनियर नेते आणि तसं म्हटलं पुण्यातले जे आठही आमदार आहेत जरी चंद्रकांत पाटील बाहेरून आले ते म्हणतात ना ताक सुद्धा फुंकून प्याव त्यांनी गेल्या पाच वर्षात एवढी काळजी घेतली तुम्ही गेल्या पाच वर्षात त्यांचा प्रवास बघितला ते छोट्या छोट्या सोसायटीमध्ये कंटिन्यू कंटिन्यू आहेत परत समाजातल्या विविध घटकांना जाऊन भेटलेले आहेत परत की पर्सन जे असतात म्हणजे डॉक्टर्स असतील वकील असतील शास्त्रज्ञ असतील यांच्या घरी चंद्रकांत पाटलांनी जाणीवपूर्वक म्हणजे त्यांनी त्यांचा बेस तयार केलेला आहे जो माध्यम किंवा यांच्या नजरे देत नाही पण त्यांचे जे डेली शेड्यूल येत असते दौऱ्याचे त्यात आपल्याला दिसत होतं की ते दर आठवड्याला कुठेतरी एक व्हिजिट त्यांनी तसा पक्ष बांध स्वतःचा बेस तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रकांत पाटील नॅचरल असेल नक्कीच आणि आता पुन्हा समजा चुकून चंद्रकांत पाटील कापलं तर ते भाजपला परवडणार पण नाहीये कारण त्या राज्य लेवलला त्याचे वेगळे अर्थ निघतात की देवेंद्र फडणवीसांना कॉम्पिटिशन नाही किंवा काय म्हणजे त्यांनी कापले म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो त्यांच्या भले विनिंग याच्यावर नसेल पण ओव्हरऑल इमेजवर त्रास बरोबर आणि ते ज्या आता परिसरातून उमेदवारी लढतील तर त्या ठिकाणी निश्चित आता एक राज्यसभा खासदार आहे एक केंद्रात राज्यमंत्री आहेत आणि दोघही आता तो सपोर्ट करणारच दुसरा एक आणखी महत्वाचा फॅक्टर आता कोथरूड मध्ये महाविकास आघाडीकडून कोण येऊ शकतो महाविकास आघाडीकडून शक्यता मोस्टली की शिवसेनानंच हे तिकीट जाऊ शकतं तसेच स्ट्रॉंग दावेदार म्हटले तर दोन आहेत तिथे एक पृथ्वीराज सुतार एक आहे आणि चंद्रकांत मोकाटे बरोबर चंद्रकांत मोकाटे हे पूर्वी आमदार राहिले बरोबर पृथ्वीराज सुतारे माजी आमदार आणि माजी मंत्र्यांचे मुलं आहेत दोन्ही महापालिकेत दोघांनी काम केलेलं आहे दोघांच्या बाबतीत एक तर सुरुवातीपासून बेस आहे त्यांचा तिथे त्यानंतर ह्या दोघांचे नातेवाईक खूप आहेत त्या परिसरात म्हणजे आजूबाजूचे गाव वगैरे तर नातेवाक्याचं राजकारण तसं यांच्या बाजूने बहुजन समाज वगैरे हे सगळं असं तर ते माझं नाते वगैरे असं त्या दृष्टीने जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नक्कीच आणि कोथरूर काय असा कोणी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष दावा केलेला दिसत नाहीये म्हणून ना एक आणखी एक तिथे एक फॅक्टर महत्वाचा आहे तो म्हणजे मनसेचा म्हणजे आता आपण बघतो की त्याच्या आधी देखील किशोर शिंदे दोन ते तीन वेळा तिथून निवडणूक लढवलेली आहे आणि तर स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे स्वतः राज ठाकरेंनी सांगितले की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पक्षाच्या जा, जास्त जागा कोणाच्या लढलेल्या असतील तर तो मनसे असेल सो निश्चितपणे आणि कोथरूड त्यांचा पहिल्यापासून केडर राहिलेला हो, त्या ठिकाणी उभं राहू शकतील काय वाटतं आता एक वेळ अशी होती की बाकीच्या उमेदवारच उभा केला नव्हता पाठिंबा दिला होता किशोर कदाचित त्यांचे पक्षाचे पॉलिसी म्हणून असेल तर ते लढतील तसं पण मनसे काय विनिंग कॅन्डिडेट नसणार आहे म्हणजे जरी तर डॅमेजिंग कॅन्डिडेट म्हणजे कोणाचे मत खाणार हे बघणं थोडं औत्सुक्याचं राहील ते काही म्हणजे लोक काही मत असले तर ते चंद्रकांत पाटलांची पण मतं घेऊ शकतात आणि शिवसेनेची पण मतं घेऊ शकतात असं एकच ठिकाणी डॅमेज करतील असं काही शक्यता दिसत नाही बरोबर एकंदरीत कोथून कोथरूडचं एकंदरीत नेचर असं की तो मतदारसंघ महाराष्ट्रातले जे काही सेफ मतदार म्हणजे सुरक्षित किंवा तिथे कोणी तिथे अननोन फेस जरी भाजपने कोणी टाकला पाटलांच्या जागी तरी तो निवडून जेव्हा पाटलांना दिलं गेलं तेव्हा तो फेजच होता की कोल्हापूर आणि पुणेकरांना आणि स्पेशली कोथुडकरांना त्यांच्यावर त्यांना अंबानीकडून की आता बाबा यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि आता ते करून दाखवलं त्यांनी आता पुढचा आपण मतदारसंघ येतो म्हणजे पर्वती आपण पर्वतीची चर्चा फार महाराष्ट्रात भर गाजतीये कारण की तीनदा माधुरी मिसाळ या तिथून तीन टर्म निवडून आलेले आहेत सलग आमदारकीची हॅट्रिक्स साधलेली आहे त्यांनी भाजपकडून आणि कदाचित चौथ्यांदा ते दावेदार असतील आणि जर निवडून आले तर मंत्रिपदाचे देखील ते दावेदार होऊ शकतात जर भाजपची सत्ता आली म्हणजे माहितीची पण प्रश्न आता असा आहे की तिथे अँटीकम्बन्सीचा फटका आहे का असेल तर त्यांच्या आणखी कोणाची दुसरी नावाची चर्चा आहे का काय सांगता येईल एक तर कुठल्याही ठिकाणी जेव्हा आमदार दोन तीन आमदार किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी महापालिका दोन तीनदा दो अँटी अँटीइन असते निश्चित कोणीही नाकारू शकत नाही कारण एक समाधान ते करूच शकत नाही त्यामुळे तो फॅक्टर आहे का तर आहे ते उमेदवारही मान्य करतील किंवा पक्षही मान्य करेल त्यामुळेच कधी कधी चर्चा होते की पक्षाला काही बदलायचे काय पण ह्यावेळेची निवडणूक अशी आहे की फक्त पक्ष म्हणून चालणार नाहीये म्हणजे महाराष्ट्रातलं एकंदरीत सगळं वातावरण बघतं म्हणजे हरियाणाचा निकाल काही कोणी बोलत असलं तरी दोन्ही पक्षांना इक्वल चान्सेस आहे असं कोणी म्हणणारच नाही की महायुती किंवा जसं आपण चौदा एकोणीस ला म्हणत होतो की मोदी लाट वगैरे असं काही राहिलेलं रह, नाही आता त्यामुळे उमेदवारही महत्वाचे हो त्या उल्य उमेदवार कोणी आहे का हे बघणं गरजेचं तर त्या पक्षातून एक दोन तीन उमेदवारांनी चांगली तयारी केली राजेंद्र शेमकर यांनी चांगली तयारी केलेली यांनी खूप लवकर तयारी केली आणि त्यांनी एक मेसेज तरी दिला की मी स्ट्रॉंग कॅन्डिडेट होऊ शकतो असं त्या पद्धतीने त्यांनी स्वतः उभं केलं आणि ते माधुरी मिसरांना सुद्धा डिस्टर्ब करण्यापर्यंत चॅलेंज आणलेलं आहे त्यांनी मी लढणार मी जिंकणार असं अशा प्रकारचे त्यांनी अग्रेसिव्ह कॅम्पेन केलेलं आहे प्लस भाजपाची एकंदरीत पक्षाची शिस्त बघता वगैरे कुठला उमेदवार डायरेक्ट असे डेअरिंग करणार नाही की एवढं स्ट्रॉंगली हे करणार लो, तरी तरी वर, तर त्यामुळे कुठेतरी कोणाचा तरी त्यांच्या मागे आशीर्वाद पण आहे कुठल्या तरी वरिष्ठ लोकसभेला समन्वयक म्हणून त्यांनी काम समन्वय होत वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते गैर काही नाही कारण कोणीतरी असू त्याला ते तयारी वाजता त्यांना पुढे ती कॉम्पिटिशन वाटतं त्यामुळे असं होऊ शकतं बरोबर पण मिसाळांना तिथे सीट आता पक्ष काय त्यांचे पक्ष कुठला विचार करतो हे सगळं मत एक तर महिला म्हणून एक सीट देणं गरजेचं असतं एक साधारणतः बॅलन्स पूर्वी असं नव्हतं म्हणजे गेल्या इलेक्शनला काय होतं की ते पक्ष म्हणून चालायचे पण आता त्यांना बाकीचे गणितही बसवावे लागतंय म्हणजे भाजपचं दिसत ज्या प्रकारे त्यांनी स्कीम वगैरे तर मग ते जातीचं गणित असेल जेंडर बेस असेल बरोबर हे सगळे बसवून तर तसं पक्ष काय विचार करतो हे बघणं महत्वाचं असेल पण ज्या प्रकारे भिमाल एवढी हिमतीने त्यांनी हे केलेलं दिसत त्यामुळे कोणीतरी सिनियर लिडर त्याच्या मागे ते काय विचार करतात नवीन फेस द्यायचा कोणीतरी तर सिटिंग आमदार बसवायच लागेल बरोबर बरोबर म्हणजे सगळ्यांना काय बरोबर तर पक्ष काय ठरवेल त्याच्यावर दिसतंय नक्कीच पण आता अगदी विरोधकांच्या दृष्टिकोन विचार केला तर महाविकास आघाडी आणि तिथे मात्र मोठी फाईट चालू आहे अश्विनी कदम ज्या मागच्या वेळी देखील उभा राहिला नंतर तावरे म्हणून सचिन तावरे म्हणून सच आहेत ते देखील आता तयारीत आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून ते म्हणजे एकदा मूळचे ते शिवसेनेकडून पण लढले होते बा राष्ट्रवादी प्रवेश करून राष्ट्रवादीतून पण लढले होते पण ती काही जागा त्यांना अजून मिळवता आली नाही आणि मुळात प्रॉब्लेम असा झाला की एकेकाळची काँग्रेसची असलेली ही जागा म्हणजे याच ठिकाणाहून रमेश बागवे देखील निवडून आलेले होते तर आता या ठिकाणी अश्विनी कदम राष्ट्रवादी पक्षाकडून परत तिकीट मागतायत सचिन तावरे सुद्धा महाविकास आघाडीकडून तिकीट मागतायत आहेत आणि एक आणखी जा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काँग्रेसचे आबा ज्यांनी जे मध्ये आपण सगळं पाहिलं की पार अगदी नागपूरला जाऊन आले मग भाजपमध्ये जाण्याची चर्चा देवेंद्र फडणवीसांची भेट मग नाना पटोलेंना भेटणं आणि मग त्यांना थेट महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसवर उपाध्यक्षपदी घेणं आणि तिथं आश्वासन देणं तर आता कुठेतरी काँग्रेस कोण कौंग सापडली आहे का की मुळात आबा तिकीट दिलं नाही तर कदाचित उद्या बंडखोरी होऊ शकतं एक बंडखोरी शक्यता आबा बागुलांच्या बाजूने होण्याची शक्यता फक्त यासाठीच आहे की एक तर त्यांचं एज बघता पुढच्या इलेक्शन त्यांना खूप संधी कारण शेवटी एक रिटायरमेंटचं वय असतं प्रकृती कारण त्यामुळे त्यांच्या किती ते सलग सात आठ वर्ष टर्म्स हो, हो, केलेत अगदी हो, हो. उपमहापूर आहेत हो, हो, हो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे महत्व झालं काही झालं मला इलेक्शन लढायची भले दहा हजार महत्त्व पडू पन्नास हजार मिळव एक लाख मिळव पण त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठित झालं मला लढायची दुसरं काय होतं की त्यांनी असा दावा केला की काँग्रेसच्या ज्या काही ट्रॅडिशनल सीट्स होत्या पुणे जिल्ह्यात किंवा काय त्या राष्ट्रवादीकडे गेल्या समजा इंदापूरची जागा पूर्वी मूळची काँग्रेसची होती पण ती राष्ट्रवादीने घेतलेली अशा दोन तीन जागा राष्ट्रवादीने घेतल्या तर ते म्हणतात की एक पर्वती तुम्ही तर प्रयोग केला म्हणजे माधुरी मिसाळ तीनदा निवडून येतो त्यामुळे तीनदा राष्ट्रवादी सक्सेस झालेला नाहीये तर एकदा आम्हाला संधी देऊन बघा आम्ही यश मिळून आणतो त्यांनी असा दावा केलाय पण दुसरी बाजू जर बघता राष्ट्रवादी किंवा कुठला आणि त्यात पवार साहेब जर असले तर त्यांना माहिती एकदा जर जागा सोडली आपण ते कायमचीच जाते परत ते आमदार खूप अवघड जातं कारण त्याचे परिणाम मग महापालिकेला होतात महापालिकेला आमचं सिटिंग आमदार आम्हाला एवढे वोटिंग पडले त्या पद्धतीने तिकीट वाटप होत त्यामुळे कुठलाही सिटिंग पक्ष लवकर जागा सोडत नाही नक्कीच आणि आबा बागुलांचं आपण पाहिलं तर लोकसभेला पण ती इच्छुक होते अगदी रवींद्र धंगेकरांच्या विरोधात काँग्रेस भवनच्या पावऱ्यांवर बसून मुका आंदोलन करण्यात पत्त्यांनी मजल गेली होती त्यांची नंतर रवींद्र धंगेकर स्वतः त्यांच्या घरी गेले त्यांची मंधरणी केली आणि त्या घरात त्यांनी डिक्लेअर केलं की मी आता प्रचार साहेबांचं राजकारणात एक असतं की कुठले मला समजा आमदारकी पाहिजे असेल तर मी लोकसभेला इच्छुक होतो म्हणजे ते पक्ष म्हणते हो। की ठीक आहे आता नको पुढच्या विचार आता तसं पुणे शहरातही दिसतं की ज्यांना नगरसेवक पदाचं तिकीट फिक्स करायचंय त्या आमदारकीला इच्छुक झालं ते मागतं शेवटी पक्ष म्हणतो अरे बाबा ठीक आहे हे तिकीट आता देतो महापालिकेला तुला बघतो मग तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मला शब्द दिलाय तशी गणित साधारणतः असतात एक्झॅक्टली खरंच आता आता आपण exactly. पाहिलं तर हो पुण्याच्या वेळी काँग्रेस जे इच्छुक आहेत त्यांची जर लिस्ट पाहिली तर अगदी दोन माझे राज्यमंत्री दोन माझे महापौर आणि एक विद्यमान आमदार आहेतच स्वतः आणि सात नगरसेवक या सगळ्यांचीच इच्छा आहे की आम्हाला तिकीट मिळावं पण एक्केचाळीसपैकी तिकीट तर सातच जणांना मिळणार सात सात ते आठ जणांना मिळेल सातच का तर काँग्रेसने खडक वासला दावाच केलेला नाही हा पहिला मुद्दा म्हणजे एक खडक सोडल्यास काँग्रेसने सगळ्यात दहा बाकीच्या सगळ्या याच्यावर दावे केलेत सातच्या इच्छुक किंवा तिथला इच्छुक असतं की उद्या समजा समजायन्स युतीचं तेच काय होऊ शकतं यापूर्वी असं झालं आहे ते असं हे बॅकअप करून ठेवावं लागतं नक्कीच आपण असं म्हणजे थोडक्यात जर आता असं पाहिलं तर पर्वतीची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कदाचित समजा भाजपकडून माधुरी मिसळना दिलं तर आता ही सीट महाविकास आघाडीतून कुणाला सुटणार जसं तुम्ही म्हणता की शरद पवार कदाचित सोडतील न सोडतील हा प्रश्न आहे बरोबर आपण आणखी जर पुढे आपण गेलो तर पुणे मध्ये जाऊ जो काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला आपण म्हणतोय पण आता जर आपण पाहिलं तर दोन बंधूंचं राज्य तिथं आहे भाजपच्या आलटून पालटून दिलीप कांबळे सुनील कांबळे पण त्याच ठिकाणी रमेश बागवे देखील आधी निवडून आलेले होते काँग्रेसचे अर्थात त्याच्यात चंद्रकांत शिवरकर देखील तिथून निवडून आले होते तर आता रमेश बागवे पुन्हा एकदा त्या ठिकाणी इच्छुक आहेत काँग्रेसकडून आणि इकडे सुनील कांबळे की दिलीप कांबळे की आणखी नवीन कुणी म्हणजे थोडक्यात पुणे कॅन्टोनची जर आत्ता आपण पाहिलं तर एक काँग्रेसचा एक बेस आहे तिथे पण तो बेस आता हल्लेला दिसतोय गेल्या दोन मागच्या निवडणुकांमध्ये कॅन्टोनमेंट यावेळेस खरंच इंटरेस्टिंग या होणार आहे तिथली निवडणूक म्हणजे दरवेळेस असं व्हायचं की उमेदवार अपेक्षित असायचे पण यावेळेस दोन्ही बाजूने अनपेक्षित उमेदवार येण्याची दाट शक्यता दिसते एक तर भाजपकडे कांबळे बंदू सोडून दुसरा उमेदवार त्यांनी अजून कोणी प्रमोट केलेला दिसत नाही पण आहे वेळेस ते आणू शकतात कारण त्यांच्या अंतर्गत पक्षात जे काही सर्वे झाले किंवा त्यांचेच लोक सांगतात त्यात सुनील कांबळे थोडे मायनसला दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि इकडे अवि स्वतः हो रमेश बागवेंना आता दोन टर्म पडले पण आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलालाही लॉन्च करायचे त्यामुळे त्यांच्या मुलाची अविनाशलाही पुढे आणावं असं त्यांचं म्हणणं आहे तर ते चालू आहे त्यानंतर काँग्रेस अंतर्गत जे दुपई कारण काँग्रेसमध्ये पुण्यात तसे दोन तीन गट पडलेत तर काँग्रेस अंतर्गतच त्यांना एक पर्याय म्हणून अविनाश साळवे म्हणून जे पूर्वी काँग्रेसचे होते शिवसेनेचे त्यांना त्यांचा चेहरा पुढे आणला आहे आणि ह्यावेळेस पर्वतीत थोडं जातीय गणित थोडे वेगळ्या पद्धतीने केलेले म्हणजे खालीपर्यंत पोहोचवली पूर्वी फक्त कार्यकर्ते पक्षापर्यंत जातीचे मागायचे पण ह्यावेळेस बौद्ध विरुद्ध मातंग असं तिथे कारण ट्रॅडिशनली तो मातंग म्हणजे रमेश बागवे होते नंतर काम होते मातंग समाजाकडेच प्रतिनिधित्व असं होत पण आता असं गणित मानलं जातं की मतदारसंघाची एकंदरीत रचना बघता तर इथे मातंगांपेक्षा बौद्ध मतदार जास्त असतात म्हणजे ज्यामुळे आरपीआय तिथे दावा निश्चित आणि म्हणून तर सिद्धार्थ झेंडे असतील नाही परशुराम आरपीआय काम करतोय आम्हाला एक तरी रामदास आठवले गट जागा रामदास आठवले गटाने तिथे क्लेम केला की आम्हाला द्या आणि त्यांनी सुद्धा हेच गणित मांडले की यावेळेस बौद्ध त्यामुळे मग त्या दृष्टीने मग सुनील कांबळेना जर पक्षाने ठेवलं मागे किंवा आरपीआय ला खुश करायचं असेल तर मग आरपीआय चा चेअर पण त्याची शक्यता आहे तशी आणि इकडे मग अविनाश साळवे आणि बागवे या दोघांमध्ये थोडं चालू आहे नक्की म्हणजे पिता पुत्रांपैकी कोणालाही जर मिळालं म्हणजे उदाहरणार्थ अविनाश बागवे आणि रमेश बागवे तर एक कोणाला तरी दे अंमल द्यावा अशी त्यांची इच्छा आणि त्यात मुस्लिम उमेदवार कारण तिथे मुस्लिम पॉकेट पण चांगलं आहे थोडं कॉस्मोपॉलिटन पुणे कॅम्प वगैरे तो एरिया तो त्यात कोण उमेदवार पोहोचू शकत तिथे होणारी यावेळेस निवडणूक अशी एकतर्फी होणार आहे चुरसीची होणार हे क्लिअर झाली नक्कीच आहे आपण आता पुणे मधून आणखी थोडंसं पुढे म्हणजे अर्थात आपण आता जिथे आहोत शिवाजीनगरमध्ये शिवाजीनगर हा जर पाहिला तर हा देखील पुणे काय एकेकाळचा काँग्रेसचा बाले किल्ला अर्थात इथून आत्ता परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर अगदी थोडक्यात सीट गेली होती काँग्रेसची दत्ता बहिरट ट्यावी उभे राहिली होती आणि सिद्धार्थ शिरोडे भाजपाकडून निवडून आले ही चर्चा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत पण अर्थातच घेऊया छोटासा ब्रेक पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण मागच अर्थातच पुण्यामध्ये नेमकं काय घडणार पुण्यात पुन्हा एकदा कुणाची चलती चालणार आहे कोणाच्या उमेदवारांची जास्तीत जास्त संख्या या ठिकाणी आपल्याला कोणत्या पक्षाकडून दिसू शकते हा सगळा प्रश्न पडला होता पण आताच नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये पुण्याच्या तीन मतदारसंघांचा समावेश आहे आता आपण जी चर्चा करत होतो त्यानुसारच कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना रिपीट केलेलं आहे शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांना रिपीट केले आणि पर्वतीमधून माधुरी मिसाळ म्हणजे हे तिन्ही उमेदवार आत्ता या पहिल्या आधी त्यांचा समावेश आहे आणि पुण्यातले हे तिन्ही उमेदवार भाजपने रिपीट केलेले आहेत अभयजी आत्ताच आपण चर्चा करत होतो अर्थात कोथरूडची पण चर्चा झाली तुम्ही म्हणाला देखील की चंद्रकांत पाटलांनाच कदाचित त्या ठिकाणी रिपीट केलं जाऊ शकतं शिवाजीनगर मधून आता आपण बोलणारच होतो आणि पर्वतीमध्ये मा दे देखील माधुरी मिसाळ यांना रिपीट केलंय तर जी मध्ये सिद्धार्थ शिरोळे आता शिवाजीनगर शिवाजी मधून संधी मिळणार आहे म्हणजे पुन्हा एकदा मिळालेली आहे तर मग आता काँग्रेसचा काय दावा असेल काँग्रेस काय करू शकतो शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे तसे जवळपास फिक्स होते कारण दुसरं त्यांना असे स्ट्रॉंग कोणी मागितलंही नव्हतं शिवाजीनगर मधून भाजपच्या बाजूने तर काँग्रेसकडून आता एक तर दत्ता बैराट मागच्या वर्षी खूप क्लोज फाईट झाली त्यामुळे सहानुभूती एक आहे दुसरं सनी निमन जे भाजपमध्ये होते त्यांनी काँग्रेसमध्ये मुलाखत दिली आता ते दावा करता मी मुलाखतीला गेलोच नाही पण माझं नाव आलं पण त्यांचं ते कुठला स्टँड घेतात त्यानंतर मनीष आनंद म्हणून खडकीतून कॅन्टोन्मेंट पूजा मनीष आनंद दोघे पती पत्नी ते दोन्ही मागतात आणि एक दीप्ती चौधरी ज्या माझी मापूर आणि आमदार राहिलेल्या त्या एक मागतात पण मोस्टली जे तिकिटाचा विचार होईल त्यात साधारणतः दत्ता बैरट आणि निमन ह्यामध्ये विचार करायचा आहे काँग्रेसच्या एका गटाचं म्हणणं आहे की सनी निमन दिलं कारण सनी निमनांचे वडील होते विनायक विनायक त्यांनी शिवाजीनगरचं लोकप्रतिनिधित्व केलंय त्यांना अनुभव आहे आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे तसंच दत्ता भैरट दत्ता भैरट्यांचं गेल्या काँग्रेसमधल्या काही लोकांचं गेले, पा, गेले पा, का लोकां पाच वर्ष प्रेझेन्स एवढा दिसला नाही पण त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनला त्यांचा प्रेझेन्स जाणवत होतं पण त्यांचं ज्या प्रकारे त्यांनी मत घेतले सगळ्यांनाच कारण तेव्हा लाट असताना सुद्धा तेवढे क्लोज आले होते की जे कोणाला अपेक्षित बरोबर त्यामुळे दत्ता बैलट किंवा या दोघांपैकीच कोणीतरी नाव आणि भाजपकडे तर क्लिअर झालेलंच आहे की बाबा आता शिवाजीनगर मधून सिद्धार्थ प्रश्न काँग्रेसचा आता आणखी एक पुढचा आपण मतदारसंघ महत्वाचा वडगाव शेरी वडगाव शेरी म्हटलं की आजकाल आमदारांचं नाव नंतर आठवतं आणि पोरसे प्रकरण पहिले आठवतं तेव्हा आता नेमकं त्या ठिकाणी काय होणार आहे सुनील टिंगरे यांना परत उमेदवारी मिळू शकते का राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि त्या ठिकाणी असू ता म्हणजे प्रकरण वगैरे सगळं झालं तर राजकारणात निगेटिव्ह पब्लिसिटी पॉझिटिव्ह माणसाचा चेहरा पोहोचलेला त्यामुळे सुनील टिंगरेंचं मला तरी वाटत नाही तिकीट बदललं जाईल आणि तशी पक्षातूनही डिमांड नाही आहे त्यावेळेस काही सर म्हणजे अलायन्स पार्टनर्सने काही असं डॅमेजिंग वगैरे असेल तर काही बदल होऊ शकतो तर तिथून सुनील तिथे असं वाटतं राष्ट्रवादी राष्ट्रवादी फाईट हा तिथं तिथे आणि हडपसर दोघांमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीच का सेटिंग त्यांचे होते त्यामुळे एक तर अजित दहाकडे जाणार की शरद पवार असं ते बरोबर म्हणजे त्या ठिकाणी क्लेम जर आता असेल तर मग आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनच क्लेम केला जाईल हा तिथे महाविकास आघाडी त्यांनी त्यात ते पठारे बापू पठारे म्हणून त्यांनी त्यांना प्रवेश पण बापू पठारांचं नाव असतं त्यांच्या मुलाचं नाव आहे दोघांपैकी कोणाला तिकीट द्यायचं त्यांना ते कॉल घ्यायचं मध्यंतरीच पठारे मुळे सुद्धा इच्छुक होते पण आता बाबू पठारे गेले आणि परत मुळेकांना पुढचं टर्म त्यांचे भाजपमध्ये त्यामुळे भाजपमध्ये थांबून त्यांना टिंगऱ्यांचं कसं काम करतील ही शंकाच आहे बरोबर ते आता सगळी गणित त्याच्यावर राहतील बरोबर आणखी आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर निश्चितपणे खडक आपण वळूयात खडकवासला म्हटलं की हा पुन्हा एकदा बाले किल्ला भाजपचा तीन टर्म एक पोट निवडूक आणि नंतर दोन वेळा भीमराव तपकेल त्या ठिकाणी निवडून आले आता इथे मध्ये मयुरेश मांजळे देखील आ, रमेश मांदळे यांचं जे चिरंजीव आहेत ते देखील आता उभं राहण्याची शक्यता आहे आणि ते तसा प्रचारही करत आहेत पण तिथे स्ट्रॉंगली जर आता आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पवारकडोकडून प्रचंड मोठी इच्छुकांची मांदिळा आहे सचिन दोडके जे अगदी थोडक्यात मागच्या वेळी हुकले होते किंवा आणखी एक दोन नावं येतात विकास दांगट येतात बाळा धनकवडी येत आहेत आता तर दत्ता धनकवडींचा पण कुठेतरी फ्लेक्स दिसला आणि या सगळ्या गोष्टी काय सांगता ठिकाणी खडकवास तसं म्हणलं ना तो तीन टर्म खरं निवडून आले आहे भीमराव भी तापकीर भाजपचे पण ते खरंच ऍक्सिडेंटली ऍक्सिडेंटली म्हणण्यापेक्षा तो भाजपचा बाल्य केला नाही तसं जर म्हटलं आज भीमराव भी तापकीर किंवा इतर तो खरं राष्ट्रवादीचा आहे पण राष्ट्रवादीच्या अंतर्गत लाथाळ्यामुळे नेहमी भाजप निवडून आलेला आहे हे अगदी सत्य आहे का झाला तिथं तो वोट बेस तसा झालेला आहे ऍक्च्युली पण आता भाजपमधूनही भीमराव तापकीरांना तसे खूप चॅलेंज तयार झालेलं आहे की म्हणतात की बदला असं कारण तीन टर्म झालेले आहेत तर त्यांच्याकडून ते प्रसन्न जगताप एक विकास दांगट जरी भाजपमध्ये प्रवेश त्यांनी खूप प्रयत्न आहे दिलीप वेडे पाटील म्हणजे अंतर्गत त्यांच्यात कल आहे तिथे त्यामुळे पक्षाला तो एक विचार किंवा पार्टीने आता जे तीन बैठले सिटिंग उमेदवारांना देण्याचा तर तो एक सूत्र ठरलेलं दिसतं तर भीम्रव तापकर येऊ शकतात राष्ट्रवादीकडून ह्यावेळेस खूप इच्छुक आहेत कारण ह्यावेळेस राष्ट्रवादीला शक्यता वाटते की खडक कारण खडक वाचल्यामुळे त्यांना यश येऊ शकतं असं त्यामुळे सचिन दोडके एक स्ट्रॉंग त्यांचा क्लेम असणार आहे कारण गेल्या वेळेस हे गेले की जे निघण्या शक्य त्यामुळे एक सहानुभूतीला असं त्यांना एक वाटत बरोबर त्यानंतर काका चव्हाण म्हणून आहेत ते एक इच्छुक दिसत आहेत बाकी मग ते धनकवडे एकशोर धनकवडे करतात पण ह्यावेळेस त्यांनी एक काळजी घेतली जसं भाजप म्हणजे महायुतीमध्ये तिकीट वाटप करणार एकमेकावरती अलिगेशन करतात अंतर्गत पक्षात तसं राष्ट्रवादी वडील म्हणतात की आम्हाला कोणाला भेटू आम्ही काम करणार ते जिंकण्याच्या ईर्षेने हे करतात आपला उमेदवार येणं गरजेचं येणे गरजेचं त्यात तिथे अजित पवार फॅक्टर हे मतच ठरेल कारण अजित पवार फॅक्टर भाजपला मत करणार का इकडे कारण अजित पवारांना तिथे कारण त्यांचा तो बारामती लोकसभा बरोबर बरोबर म्हणजे बारामती लोकसभेचा खासदार निवडून द्यायचा असेल तर कडक वाचल्याचं विधानसभेत किती मतं पडली हे बघायला लागते हे तिथे तो अजित पवार फॅक्टर कसं खासदारचा जीव या विधानसभा असतो ओके आता आणखी शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे अर्थात हडपसर हडपसरला जर आता आपण पाहिलं तर निश्चितपणे अजितदाची या ठिकाणी सीट आहे आणि ते क्लेम करणारच म्हणजे अर्थात ती त्यांची जागा आहे राष्ट्रवादीकडून जर आत्ता आपण पाहिलं शरद पवार गटाकडून तर शहराध्यक्ष जे विद्यमान आहेत शरद पवार गटाचे प्रशांत जगताप त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि आग्रही पण आहेत आणि स्वतः जयंत पाटील देखील मागच्या वेळी म्हणाले होते की लोकसभेला देऊ पण लोकसभेला दे दे जमलं जातं या ठिकाणी पण तिकडून शिवसेना शिंदे गटाचा जर आपण विचार केला तर नाना भानगिरी देखील आहेत तर दोन शहराध्यक्षांमध्ये फाईट होऊ शकते का पुन्हा एकदा चेतन तुपे यांना तिकडे मिळू शकतो एक तर जरी शिंदेगड महाराज त्यांची खरं म्हणजे तसं त्यांच्या म्हणजे मोहम्मद मोहम्मदवाडी वगैरे पॉकेट तिथे फक्त नाना पॉकेट पण ठाकरे गटाकडून ठाकरे गटांकडून ते आहे पण चेतन तुपेन जवळपास हे नॅशनल सीट की जे तेच उमेदवार असणार हे क्लिअर राष्ट्रवादीकडून म्हणजे चेतन तुपेंच स्वतः स्थिती झाली ज्या प्रकारे शरद पवारांना सहानुभूती वगैरे भेटते त्यामुळे त्यांना असं की कुठून लढायचं असं म्हणजे चेतन तुपे हे सीट फिक्स आहे पण ऑपोजिट बाजूला प्रशांत जगताप एक आहे पण प्रशांत जगतापांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांचा महानगरपालिकेचा जो वॉर्ड आहे तो मध्ये खूप कमी आहे भाग बाकीचा भाग नाही आहे त्यामुळे आडपसर कडे त्यांना किती रिस्पॉन्स असं पक्षाला किंवा त्यांना सुद्धा ते करावं लागेल कवर अप दुसरा एक ससाने म्हणून तिथे तर ससाने म्हणून एक तिसरा सगळ्यात महत्वाचं महादेव बाबर असं एक चालू आहे की त्या ते ऑलरेडी आमदार होते तर पर्वती सारखा शिवसेनेला द्यायचा कि मग राष्ट्रवादी म्हणून त्यातही असं होऊ शकतं शिवसेनेला सोडला समजा पुण्यात एक तर सोडला एक कोथरूड तर सोडतीलच अजून एक सोडायचा का बरोबर नाही तर मग पुन्हा त्यांनाच विनंती करायची वैशिष्ट्य आहे अभयजी की त्या ठिकाणी कधीच एका पक्षाचा एक उमेदवार सलग निवडून आलेला असं नाहीये प्रत्येक वेगळा शिवसेना राष्ट्रवादी भाजप असे सगळे झालेले आहेत त्या ठिकाणी एकंदरीत सगळ्या मतदारसंघांचा आता आपण विचार केला तर निश्चितपणे यावेळी म्हणजे पूर्वीसारख्या म्हणजे दोन हजार एकोणीस भाजपच्या सीटात निवडून आल्या एवढं सोप्पं नाही कारण की आता वातावरण चेंज झालेलं आहे महाविकास आघाडी त्यात शरद पवार फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आणि इकडे जर आपण बघितलं तर भाजप बदलची अँडिंग इम्पन्सी या सगळ्या गोष्टींचा विचार करता अभयशी कदाचित पुण्यात आत्ता तर आपण बघितलं की सीट शेअरिंग ज्या किंवा डिक्लेरेशन ज्या बघितलं तर तीन जागा तर ऑलरेडी भाजपनं क्लिअर केलेल्या आहेत त्यांच्या हातात ज्या पाच होत्या त्यापैकी पण आता आणखी ब दोन तीन ज्या जागा आहेत त्याच्यावर तर निश्चितच ते पुढच्या यादीमध्ये सांगतील पण खरं म्हणजे आता या तिघांच्या विरोधात कोण उमेदवार असणार आहेत हे ठरवायचं आहे आणि ह्याचं काम निश्चित बाकीच्या पक्षांना करावं लागेल एकंदरीत तुमचा सूर काय वाटतोय काय होऊ शकतं फक्त पुण्यापुरतं जर मर्यादित विचारलं तर ते विचार जैसे ते स्थिती राहू शकते का कदाचित बदल होऊ नाही जैसे ती स्थिती राहणं थोडं अवघड दिसतंय ह्या वेळेस जसं म्हटलं तर एकदम असं भविष्य कारण ह्यावेळेस उमेदवार कोण येतात त्यानंतर कॅम्पेन कसं पुढे मूव्ह होतं इश्यूज काय काय होतात त्यानंतर लाडकी बहीण योजना कशी कारण ती त्यांची की योजना तीच आहे की लाडकी बहीण योजना कशी प्ले करते हे त्याला कसं काउंटर करते या सगळं पुण्यात तसं पाहिलं तर यावेळेस म्हणजे पूर्वी जसं असायचं चौदा पूर्वी मोदीला पूर्वी की आठ असेल तर चार चार व्हायचं हो तसं यावेळेस बॅलन्स होण्याची खूप शक्यता आहे की इक्वल कुठेतरी होईल आणि तो कदाचित चांगलाही असतो शहराच्या दृष्टीने कारण विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंग असला कोणही असो भले हे असो किंवा ते असो की शहराचे इशू मग रेज होतात आता गेले पूर्णच आमदार एकाच पक्षाचे राहिल्यावरती सत्ताही त्यांची मोनोपॉलिन होती मोनोपॉलिन विषय मानले जात नाही तर तसं यावेळेस बॅलन्स होण्याची शक्यता खूप दिसते भले ते पाच तीन होईल चार चार होईल पण अशी शक्यता तरी आता दिसायला लागली एक गल्ली होणार नाही एवढं एवढं सगळ्या ठिकाणी सगळ्या फाईट कोथरूड एकमेव सोडली कोथरुड ही तशी असे म्हणू शकत नाही आपण भाजपच ते कारण कसब्यात आपण म्हणत होतो की भाजपचा राजकारणात कधी दोन अधिक दोन चार होतं असंच काय नाही कधी कधी पाच होत कधी तीन तर कोथरुड मध्ये काय होईल ते सोडत बाकी सगळ्या ठिकाणी आज तरी एकदम क्लोज दिसते साधारण कुठलाही मतदारसंघ घेतला तर पाच ते दहा हजार वोटचा डिफरन्स तोच आहे आणि त्यातही आता हे अपक्ष किंवा बंडखोर कसे उभे राहतात ते कोणाला डॅमेज करतात याच्यावर सगळं जण आहे साधारण दहा हजारच्या सा आसपासची <laughs> इलेक्शन आहेत नक्कीच एकंदरीतच आता अभय सरांनी आपल्याला संपूर्ण पुण्यातील पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांचं अतिशय अचूक विश्लेषण देखील सांगितलं आणि तिथल्या बारकाव्यांवर त्यांनी प्रकाश टाकला की इथे नेमकं काय होऊ शकतं इथे कुणाची लढत होऊ शकते आणि अर्थातच मुळात यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच फाईट होणार आहे तर निश्चित दिसते भले तिसऱ्या आघाडीचा पर्याय आला असेल तरीसुद्धा अजून त्यांची नावं पुढे यायची हा विषय वेगळा पण इथे आणखी काही बाकीचे फॅक्टर चालू शकतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच वेळी करतील जेव्हा समोरासमोर नेमके कोण उमेदवार आहेत आणि मग पुढची प्रचारची रणनीती काय आहे याच्यावर ठरणार आहे पण अर्थात उत्तर तर फक्त पुणेकरांच्या हातात आहे कोणाला कोणी निवडून आणायचं हे पुणेकर ठरवतात बाकी कोणीच ठरू शकणार नाही कारण की पुण्यातले आठ आमदार आमदार स्वतःला निवडून आणत नसतात तर पुणेकर त्यांना निवडून आणत असतात पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात ऑन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाईज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन तो सही पाणी पी ना माणिक चंद्र ऑक्सिरिच राऊंडली इंडियन